आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बोरगाव नगरपंचायत पोटनिवडणुकीत 3 उमेदवार रिंगणात, दोघांची आज माघार चित्र झाले स्पष्ट. निपाणी तालुक्यातील बोरगाव येथील नगरपंचायत पोटनिवडणुकीत 3 उमेदवार रिंगणात आहेत. आज अर्ज माघार घेण्याच्या अंतिम दिवशी दोघांनी अर्ज माघारी घेतले. बोरगावच्या वॉर्ड नंबर 8 नगरसेवक जयवंत पाटील यांचे निधन झाल्याने या जागेसाठी ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीत एकूण 5 जणांनी अर्ज दाखल केले होते. यामध्ये भाजपकडून अजित पुजारी व राजू पाटील यांनी अर्ज दाखल केला होता, तर अपक्ष म्हणून विजय वासकर, संजय ऐदमाळे, जमील आत्तार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यातील जमील आत्तार आणि राजू पाटील यांनी आज आपला अर्ज माघारी घेतला आहे. अर्ज माघारीनंतर या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार होते, ते आज स्पष्ट झाले. उद्यापासून या निवडणुकीत रंगत चढणार आहे. अजित पुजारी यांना भाजपकडून कमळ चिन्ह मिळाले आहे, तर अपक्ष उमेदवार संजय ऐदमाळे यांना शिट्टी, तर विजय वासकर यांना कबशी चिन्हाचे वाटप करण्यात आले आहे. महानकर न्यूजसाठी बोरगावहून शिवाजी भोरे.